स्वामी समर्थ गणपती बाप्पा मो मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण आता प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे पण आता लवकरच गौरी देखील येणार आहे ज्येष्ठा गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल यामध्ये राहुकाळ हा दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल मग हा जो काही राहू काळ आहे त्या काळामध्ये फक्त आपल्याला गौरीचे आव्हान हे करायचे नाही या दिवशी गौरी म्हणजे देवी पार्वती आणि गणपतीची पूजा केली जाते गणेश चतुर्थीच्या दोन किंवा तीन दिवसांनी देवी पार्वतीचे आव्हान केले जाते गंध गौरींचे देखील उत्साहात स्वागत होते यावेळी फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी सजावट केली जाते बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे देखील मिळतात त्यामध्ये शाडू पितळी कापडी फायबरचे असे काही प्रकार आपल्याला बघायला मिळतात काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात तर काही जणांकडे उभ्या कवरी देखील असतात आता गौरी आव्हान झाल्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे गौरी पूजन पुझन। महापूजनात पाना फुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळवतात हात फूल केवड्याचे पान वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची देखील पद्धत आहे माहेर वाशिन ज्येष्ठ गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशंबिरी सोळा चटण्या सोळा पकवानी तसेच फराळाचे पदार्थ करतात पूर्ण सोळा दिव्यांनी आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकुवाचा समारंभ केला जातो अनेक जागे रात्री जिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण देखील केले जाते आता आपल्याला या गौरी पूजनाच्या दिवशी आपल्याला काही महिलांची ओटी भरायची आहे तसेच ओटीमध्ये काही साहित्य देणे देखील गरजेचे आहे तर ओटी कशी भरावी तसेच त्यामध्ये साहित्य कोणतं द्यावं तसेच या दिवशी पूजा सेवा उपाय कोणते करावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची धनधान्याची कमतरता ही भासणार नाही माता लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका आता गौरी पूजनाचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी अनेक ठिकाणी सोळा प्रकारच्या भाज्या देखील बनवल्या जातात सोळा प्रकारचे पकवाने बनवले जातात आता भरपूर तयारी ऑलरेडी आपण अगोदरच करून ठेवत असतो पण ज्या काही भाज्या आहेत त्या आपल्याला त्या दिवशीच बनवायच्या असतात त्यामुळे या दिवशी महिलांना लवकरच उठावे लागते तसेच या दिवशी आपण चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही लाल रंगाचे किंवा तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता हिरवा रंग देखील परिधान करू शकता फक्त काळा रंग हा कोणत्याही शुभ कार्यामध्ये वापरला जात नाही त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच आपण जी, तसे जी काही मासिक धर्मामध्ये साडी वापरली होती किंवा एखाद सूतक असेल वर्ष श्राद्ध असेल अशा ठिकाणी आपण ती साडी घालून गेलो होतो तर अशी साडी आपल्याला गौरी पूजनाच्या दिवशी चुकूनही घालायची नाही साडी नवीनच पाहिजे असेही काही नाही फक्त साडी ही विटाळामध्ये वापरलेली नसावी आता या दिवशी आपल्याला महिलांची ओटी भरायची आहे आता काही ठिकाणी सोळा महिला बोलवून त्या सोळा महिलांची ओटी भरली जाते त्यांना साध्या शृंगाराचं साहित्य दिलं जातं मग या दिवशी सोळा आकड्याला खूप महत्व आहे सोळा चटण्या सोळा दिव्यांनीच आरती करतात म्हणूनच सोळा शृंगाराचं साहित्य देखील दिलं जातं पण आपल्याला एवढे सर्व करणे शक्य होत नाही मग अशा वेळेस तुम्ही दोन महिलांची ओटी भरली तरी पण चालेल पण आता जर तुम्हाला सोळा महिलांची ओटी भरायची असेल तर तुम्ही सोळा प्रकारच्या शृंगाराचं साहित्य देखील आणू शकता मग टिकली असेल कंगवा असेल नेलपेंट असेल काजळ असेल जे काही साहित्य आहे ते आणू शकता किंवा अगदी तुम्ही सोळा महिलांना बोलवू शकता आणि सोळा शृंगाराचं साहित्य आणायचं आहे मग प्रत्येक महिलेला तुम्ही एक एक शृंगाराचं साहित्य द्यायचं आहे मग पावडरचा डबा एकीला द्यायचा तसेच एकीला टिकली द्यायची असे तुम्ही सोळा शृंगाराचं साहित्य देखील महिलांमध्ये देऊ शकता आता ज्यांना हे करणे शक्य नाही त्यांनी फक्त दोन महिलांना बोलवायचे आहे आता या दोन महिला म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि माता पार्वती आहे आपण जर या दिवशी दोन महिलांची ओटी भरली तर माता लक्ष्मी आणि माता पार्वतीची ओटी भरल्यासारखेच होते त्यामुळे आवर्जून या दिवशी आपल्याला दोन महिलांना घरी बोलवायचंच आहे आता भरपूर जणांच्या इथे गौरीपूजन हे केले जात नाही किंवा गौरी बसवल्या जात नाही मग अशा वेळेस अशा महिलांनी काय करावं तर आपल्या घरामध्ये गणपती हे असतातच पण जेव्हा पण गणपतीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये कोणतीही महिला आपण प्रसादाला बोलवत असतो तेव्हा त्या महिलेला आपण हळदी कुंकू हे लावायचंच आहे हळदी कुंकू लावल्याशिवाय त्या महिलेला आपण आपल्या घरामधून जाऊन द्यायचं नाही आपण पहिल्यांदा स्वतःला लावावं नंतर त्या महिलेला लावावं तसेच त्या महिलेचं दर्शन देखील घ्यायचं आहे गणपतीच्या काळामध्ये घरामध्ये येणारी प्रत्येक महिला आपल्यासाठी माता लक्ष्मी माता पार्वतीच आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तसेच आता आपण या दोन महिलांची ओटी कशी भरावी यामध्ये कोणतं साहित्य घ्यायचं आहे मग यामध्ये तुम्ही साडी घेऊ शकता किंवा जर साडी घेणे जर शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरी पण चालेल साडी घेताना शक्यतो तुम्ही हिरव्या रंगाची किंवा नारंगी रंगाची घ्यावी किंवा अगदी तुम्ही हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल आता हे जे काही साहित्य घेतल्यानंतर आपल्याला एक नारळ देखील घ्यायचा आहे आता नारळ घेतल्यानंतर तो नारळ आपल्याला सोलायचा नाही त्या नारळाची शेंडी आपल्याला त्या महिलेकडे जाईल अशा प्रकारे नारळ आपण त्या ओटीमध्ये घ्यायचा आहे त्यानंतर आता थोडेसे गहू घ्यायचे आहे गहू हे ओटीमध्ये असायलाच पाहिजे आपल्याला सर्वात शेवटी तांदूळ घ्यायचे आहे पण पहिल्यांदा आपल्याला त्या ओटीवरती गहू घ्यायचे आहे त्यानंतर आपण पाच फळे देखील घेऊ शकता तसेच खारी खोबरं बदाम सुपारी हळकुंड देखील घ्यायचा आहे आता हळकुंड घेताना तरी लेकूरवाळी हळकुंड घ्यावं लेकूरवाळी म्हणजे कोणतं तर एका हळकुंडाला दुसरा कोंब फुटलेला असतो असं लेकूरवाळी हळकुंड घ्यायचा आहे यामुळे आपल्या घरा मुला घरातील मुलाबाळांचं संरक्षण होत असतं व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येत असते आता आपण शृंगाराचं साहित्य घ्यायचं आहे मग शृंगाराच्या साहित्यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या घेऊ शकता किंवा टिकड्याची डबे जे काही शृंगाराचं साहित्य आहे जोडवी असेल मंगळसूत्र असेल असं सर्व सोळा शृंगाराचं साहित्य घेऊ शकता किंवा जर सोळा शृंगाराचं साहित्य शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी पाच शृंगाराचं साहित्य ते एका महिलेला तुम्ही देऊ शकता मग दोन महिला असतील तर दोन्ही महिलांना तुम्ही सारखं सारखं साहित्य आणायचं आहे मग पाच शृंगाराचं साहित्य एक साडी किंवा एक खण असे आणू शकता आता यानंतर आपल्याला एक तांबूल विडा देखील घ्यायचा आहे आता हा जो काही तांबूल विडा आहे तो आपल्याला जिथे पान मिळतं तिथे आपल्याला सहज मिळून जाईल तिथे जेव्हा तुम्ही पान आणायला जातात तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे की देवीसाठी मला तांबूल विडा पाहिजे बरोबर ते तुम्हाला तसा विडा बनवून देतील आणि ज्यांना जर बाजारामधून तांबूल विडा आणणे शक्य होत नाही तर अशा महिलांनी दोन विड्याची पाणी घ्यायची आहे त्यावरती सुपारी ठेवायची आहे अशा प्रकारचा एक विडा बनवायचा आहे त्या सुपारीला हळदी कुंकू लावायचा आहे सुपारी थोड्याशा अखंड अक्षता ठेवायची आहे अशी तुम्ही सुपारी आणि पान ठेवलं तरी पण चालेल मग दोन्ही ओटी दोन दोन विड्याची पाने आणि एक एक सुपारी ही आपल्याला ठेवायची आहे आता त्यानंतर आपल्याला या पूर्ण ओटीवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे आता आपल्या दोन्ही पण ओटी तयार आहे आता तुम्हाला दोन सुवासीन महिलेला बोलवायचं आहे त्या दारामध्ये आल्यानंतर त्यांच्या पायावरती पाणी घालायचं आहे त्यांना घरामध्ये घ्यायचं आहे मग त्या महिलेंना तुम्ही जेवणासाठी देखील बोलवू शकता किंवा जेवणासाठी जर बोलवणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त त्यांना जे काही आपण गौराईसाठी पदार्थ बनवले होते ते पदार्थ देखील त्यांना ग्रहण करायला दिले तरी पण चालेल कारण की या दोन महिला म्हणजे माता लक्ष्मी आणि माता पार्वतीचं रूप आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्या महिलेंना जेवायला बसवल्यावरती त्यांच्या पाटाभोवती रांगोळी काढायची आहे तसेच त्या महिलांना हळदी कुंकू लावायचा आहे अगोदर आपण स्वतःला लावावं नंतर त्या महिलेना हळदी कुंकू लावायचा आहे आणि नंतर तुम्ही त्यांची ओटीही भरायची आहे आता ओटी जेव्हा भरत असतो तेव्हा आपण म्हणायचं आहे की माता लक्ष्मी तू माझ्या ओटीचा स्वीकार कर आणि परत दुसऱ्या महिलेची ओटी भरत असतो तेव्हा आपण मनातल्या मनात म्हणायचं आहे हे माता पार्वती तू माझ्या ओटीचा स्वीकार कर माझ्याकडून कळत न कळत जर काही चुकभूल झाली असेल तर मला माफ कर असे आपण म्हणावे तसेच माझ्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी ही सदैव नांदू दे तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीवरती राहू दे असं आपण म्हणायचं आहे आणि त्यानंतर त्या महिलेचं आपण दर्शन घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही दोन महिलांची ओटी भरू शकता किंवा अगदी सोळा महिलांची ओटी भरली तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम महा, जरूर लिहा धन्यवाद